टँकरनं जीपला दिलेल्या धडकेमध्ये एका महिन्याच्या बाळाला गंभीर दुखापत झाली आहे. 79,50,000 रुपयांचं नुकसान भरपाई जिल्हा सत्र न्यायाधीश तथा मोटर अपघात प्राधिकरणाचे सदस्य यांनी मंजूर केला आहे. 2 सप्टेंबर 2012 रोजी यांचं कुटुंब जीपमधनं अहमदनगर जामखेड रस्त्यानं देवदर्शनासाठी जात होतं. शेरी गावच्या शिवारात टँकरनं जीपला चुकीच्या दिशेनं धडक दिली. विजय गलगट्टे यांचं 1 महिना वयाचं मुलगा तन्मय या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. मेंदू आणि मणक्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तन्मयला अपंगत्व आलं. तन्मयचे पालक गणपत देशपांडे यांनी या अपघातामुळे झालेल्या अपंगत्वाबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहमदनगर येथील मोटार अपघात प्राधिकरण यांच्याकडे दावा दाखल केला होता. या अपघाताला टँकर जबाबदार असल्यानं मालक शिवम कन्स्ट्रक्शनचे श्रीराम मुंडे यांच्या विरुद्ध भरपाईचा दावा दाखल केला. औषध उपचार खर्च अपंगत्व याबद्दल 79,50,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज ट्वेंटी फोर.